वेलकम स्टुडंट कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के वी रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाइन लेक्चर सीरीज सिरीजमध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण प्रकरण पहिले अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना यातील मागील लेक्चरला काही महत्वाच्या संकल्पना अभ्यासल्या आज आपण अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना यामधील आर्थिक क्रिया इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज की ज्या साहाय्याने अर्थव्यवस्था कार्यरत असते त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत की अर्थव्यवस्था कार्यरत राहण्यासाठी सर्वात महत्वाचं चार महत्वाच्या क्रिया सांगितलेल्या आहेत तुम्हाला एक आहे उत्पादन वितरण विनिमय आणि उपभोग आता सर्वात पहिली क्रिया आहे उत्पादन प्रोडक्शन उपयोगितेची निर्मिती म्हणजे उत्पादन होय क्रिएशन ऑफ युटॅलिटी आता युटॅलिटीची निर्मिती उपयोगिता कुठलीही वस्तू जी मानवाला उपयोगी आहे अशा वस्तूंची निर्मिती जर तुम्ही केली तर ॲटोमॅटिकली उपयोगिता काय तयार करते मागणी तयार करत असते आणि मागणीमुळे त्या वस्तूचं प्रोडक्शन सेल होतं म्हणूनच लक्षात ठेवा सर्वात सिंपल डेफिनेशन आहे पहा उत्पादनाची उपयोगितेची निर्मिती म्हणजे उत्पादन होय मग आता उपयोगितेची निर्मिती युटॅलिटी कशाच्या सहाय्याने तयार करता तर ता युटॅलिटी तयार करण्यासाठी किंवा उत्पादन निर्मिती करण्यासाठी चार महत्त्वाचे घटक आवश्यक असतात लक्षात ठेवा यांनाच उत्पादनाचे घटक प्रोडक्शन फॅक्टर असे देखील म्हणतात मग हे प्रोडक्शन फॅक्टर कोणते आहे कुठलंही प्रोडक्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर त्या प्रोडक्शनसाठी चार घटकांची आवश्यकता असते तर सर्वात पहिला घटक आहे भूमी त्याला तुम्ही जमीन म्हणतात पण अर्थशास्त्रामध्ये भूमीला एक वेगळा अर्थ देण्यात आलेला आहे आर्थिक दृष्टिकोनातून भूमी या सज्ञेकडे वेगळ्या मार्गाने पाहिलं जातं तर भूमी म्हणजे काय निसर्गाने मानवाच्या मदतीला विनामूल्य दिलेल्या जमिनीतील पाण्यातील हवेतील उष्णतेतील शक्ती साधने म्हणजे भूमी होय साधारणपणे आपण भूमी म्हणजे जमीन म्हणतो परंतु अर्थशास्त्रामध्ये पहा काय डेफिनेशन सांगितलेली बा निसर्गाने मानवाच्या मदतीला विनामूल्य दिलेल्या पाण्यातील हवेतील जमिनीतील आकाशातील व उष्णतेतील शक्ती साधने म्हणजे भूमी होय मा भुमी मग अशा या भूमीमध्ये मग नैसर्गिक घटकांचा वेगवेगळ्या नैसर्गिक घटकांचा समावेश होत असतो तुम्हाला कोणतंही प्रोडक्शन घ्यायचं असेल सर्वात महत्वाचं आहे भूमी तुम्हाला आवश्यक असते दुकान चालू करायचे भूमी गरजेची शेती करायची जमीन गरजेची आहे म्हणजे कुठलंही प्रोडक्शन घ्यायचं असेल तुम्हाला तर सर्वात महत्त्वाचा आवश्यक नैसर्गिक घटक कोणता आहे तर तो आहे भूमी नॅचरल फॅक्टर्स आहे ना मानवाला निसर्गाने विनामूल्य दिलेलं आहे लक्षात ठेवा जमीन वापरतो आपण त्याबदल्यात निसर्गाला आपण पैसे देत नाही तर ते पैसे कोणाला पे करत असतो आपण जो त्या जमिनीचा मालक असेल म्हणजेच पहा जमिनीच्या वापराबद्दल त्या जमिनीला खंड दिला जातो मी आधी जमिनीची व्याख्या पुन्हा एकदा रिपीट करतो जमीन म्हणजे सॉरी भूमी म्हणजे काय निसर्गाने मानवाच्या मदतीला विनामूल्य दिलेल्या जमिनीतील पाण्यातील हवेतील उष्णतेतील आकाशातील शक्ती साधने म्हणजे भूमी होय मग अशा या भूमीला उत्पादन कार्यात सहभागी झाल्याबद्दल खंडाच्या स्वरूपात मोबदला दिला जातो रेंट पा रिकार्डोने रेंट खंड याचा सिद्धांत सांगितला आहे तू तु भविष्यामध्ये तुम्हाला पाहायचं आहे आज फक्त तुम्हाला रेंट म्हणजे काय खंड म्हणजे काय पहा खंड तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्या भाडं भाडं द्यायचं आहे दुकानचं भाडं आहे जमिनीचं भाडं आहे मग नेमकं हे भाडं किंवा रेंट हा शब्द प्रयोग का वापरतात किंवा याचा अर्थ काय आहे याची एक छोटी डेफिनेशन केलेली आहे पा, जमिनीच्या अंगभूत असणाऱ्या उपजत आणि अविनाशी गुणधर्मांचा वापर केल्याबद्दल जमीन मालकाला द्यावयाचा मोबदला म्हणजे खंड होय सिंपल डेफिनेशन आहे पा, जमिनीच्या अंगभूत असणाऱ्या उपजत आणि अविनाशी गुणधर्मांचा वापर केल्याबद्दल जमीन मालकाला द्यावयाचा मोबदला म्हणजे खंड होय म्हणजेच महा भूमीचा वापर आपण कुठलंही प्रोडक्शन करण्यासाठी घे करत असतो आणि मग त्या प्रोडक्शनचा वापरामध्ये जमीन वापरली म्हणून त्याचा मोबदला म्हणून त्याला काय दिला जातो खंड भूमीचे अजून एक डेफिनेशन सांगितलेले पहा अर्थशास्त्रामध्ये भूपृष्ठालगत भूपृष्ठाच्या वर व भूपृष्ठाच्या खाली उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीस भूमी असे म्हणतात पहा भूपृष्ठाच्या वर भूपृष्ठालगत व भूपृष्ठाच्या खाली उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीस भूमी असे म्हणतात मग त्याच्यामध्ये खनिज असेल मृदा पाणी हवा सूर्यप्रकाश या सर्वांचा समावेश केला जातो भूमी म्हणजे पर्टिक्युलर फक्त जमीन असाच उल्लेख केला जात नाही तर निसर्गाने मानवाच्या मदतीला ज्या काही विनामूल्य सुविधा उपलब्ध करून आहेत त्या सर्वांचा भूमी या संज्ञेमध्ये समावेश केला जातो त्यानंतर पहा आता भूमी हा झाला उत्पादनाचा पहिला घटक त्यानंतर दुसरा घटक येतो तो श्रम श्रम कोण देत असतो तर मनुष्य पा भूमी हा घटक नॅचरल आहे नैसर्गिक आहे जो निसर्गाने मानवाला विनामूल्य दिलेली देणगी आहे पण तसा श्रम हा मानव निर्मित घटक आहे हा वैयक्तिक घटक आहे प्रत्येक व्यक्तीच्या क्षमतेनुसार त्याची श्र, श्रम देण्याची ताकद किंवा क्षमता वेगवेगळी असते मग आता श्रम म्हणजे काय आर्थिक मोबदला मिळविण्याच्या हेतूने मानवाने केलेले कोणतेही शारीरिक किंवा बौद्धिक कार्य म्हणजे श्रम होय पुन्हा एकदा डेफिनेशन सांगतो काळजीपूर्वक आहे का पा आर्थिक मोबदला मिळविण्याच्या हेतूने मानवाने केलेले कोणतेही शारीरिक अथवा बौद्धिक कार्य म्हणजे श्रम होय आता काम करताना तुम्हाला आनंद मिळत असतो बराच वेळेस पहा की तुम्ही काहीतरी काम करतायत मग आनंद मिळतोय मग फक्त आनंद मिळणे हा तुमचा उद्देश नसतो त्या कामाचा त्या कामामधनं जर तुम्हाला काहीतरी बेनिफिट्स मिळत असेल आर्थिक मोबदला मिळत असेल तर त्या अशा कामाला तुम्ही श्रम असे म्हणतात फॉर एक्झाम्पल तुम्ही ग्राउंड ग्राउंडवर क्रिकेट खेळताय मग यातनं तुम्हाला आनंद मिळतोय परंतु तुम्ही क्रिकेट खेळता खेळता कोचिंग करताय आणि त्या कोचिंग मुळे तुम्हाला आर्थिक मोबदलाही मिळतो मग त्या कोचिंगला तुम्ही काय म्हणणार आहात श्रम असे म्हणणार आहात आई रोजच तुमच्यासाठी स्वयंपाक बनवते मोबदला दिला जात नाहीत पण तोच स्वयंपाक बनवून त्याचे टिफिनच्या साहाय्याने डबे वगैरे हो दिले किंवा मेस चालू केली तर त्याचा आर्थिक मोबदला मिळतो म्हणून त्याला तुम्ही काय म्हणतात श्रम असे म्हणतात म्हणून पुन्हा एकदा लक्षात ठेवा आर्थिक मोबदला मिळवण्याच्या हेतूने मानवाने केलेले कोणतेही शारीरिक अथवा बौद्धिक कार्य म्हणजे श्रम होय मग आता श्रम हा मानवनिर्मित घटक आहे मग आता श्रम व्यक्ती श्रम देतो म्हणून त्या श्रमाच्या बदला त्याला काय दिलं जातं तर वेतन वेज वेतनाचा कालमागचा सिद्धांत आहे मग श्रमिकाचं वेतन श्रमिकाला वेतन दिलं जातं श्रमिकाने कोणतंही काम दिलं आपल्याकडे बा हजरी वगैरे आपण म्हणतो त्याला एक दिवस काम केलं मग त्या बदल्यात श्रमिकाला शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये अशी काहीतरी पर्टिक्युलर हाजरी असते मग यावरच आधारित पुढे तुम्हाला भांडवलशाहीमध्ये कामगार सॉरी भांडवलदार हा श्रमिकांचं कसं शोषण करतो या संदर्भात कालमार्क्स यांचा सिद्धांत आहे कालमार्क्सचा शोषणाचा सिद्धांत श्रमिकांचं शोषण भांडवलदारांकडून कशा प्रकारे केलं जातं हे त्या कालमार्क्सने त्याच्या मार्क्सिजमच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे आणि भांडवलशाहीचा नाश कशा प्रकारे होणार काय या संदर्भात हे लिखाण मार्क्सने केलेलं आहे आता आपल्याला पाहायचं होतं फक्त श्रम आणि श्रमाला दिला जाणारा मोबदला वेतन वेज पहिला घटक पाहिला, पाहिला भूमी भूमीला खंड दिला जातो दुसरा घटक पाहिला आ, श्रम श्रमाला वेतन दिलं जातं मग आता त्यानंतर तिसरा आणि महत्वाचा घटक आहे त्याला तुम्ही म्हणतात भांडवल उत्पादित उत्पादनाची साधने म्हणजे भांडवल होय कॅपिटल त्याला तुम्ही काय का म्हणतात साधारणपणे पहा भांडवलाच्या सहाय्याने उत्पादित उत्पादनाची साधने की भांडवलाच्या सहाय्याने उत्पादन प्रक्रियेला चालना दिली जाते वेग दिला जातो मग तो कशा प्रकारे भांडवल हा उत्पादनाचा एक तर मानव निर्मित घटक आहे पहा भांडवल कोणी तयार केलंय मानवाने तयार आहे पहिला घटक आपण पाहिला तो नैसर्गिक होता भूमी दुसरा घटक हा मानव निर्मितच होता परंतु मानवाचा अंगभूत होता आणि तिसरा घटक जो एक्सटर्नल आहे त्याला तुम्ही म्हणतात भांडवल पहा भांडवल उत्पादित उत्पादनाची साधने सिंपल डेफिनेशन आहे भांडवलाची उत्पादित उत्पादनाची साधने म्हणजे भांडवल होय भांडवल हा हो उत्पादनाचा मानवनिर्मित घटक आहे आणि भांडवलाला पहा व्याजाच्या स्वरूपात मोबदला दिला जातो इंटरेस्ट आता पैसा हा देखील एक भांडवल आहे आणि पैसे जर तुम्ही बँकेत जमा केले तर त्या पैशावर त्या ठेवीवर तुम्हाला काय मिळत असतं व्याज मिळत असतं म्हणूनच लक्षात ठेवा इथे भांडवलाला व्याजाच्या स्वरूपात मोबदला दिला जातो मग भांडवलामध्ये काय काय समाविष्ट होतं तर यंत्रसामग्री तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी त्यानंतर कारखान्याची इमारत या सर्वांचा सा भांडवलात समावेश होतो कॅपिटल ही संज्ञा आहे पहा व्यापक स्वरूपात संज्ञा आहे मग भांडवल हा उत्पादनाचा एक महत्वाचा घटक आहे त्यानंतर पुढे पहा उत्पादनाचा चौथा आणि शेवटचा घटक आहे संयोजक त्याला नवप्रवर्तक असे देखील म्हणतात इनोव्हेटर असं पण त्याला म्हणतात एंटरप्रिनर हा नवप्रवर्तक काय आहे तर नवप्रवर्तकाच्या संदर्भात तुम्हाला शुम्प्युटरचा सिद्धांत भविष्यामध्ये ज्यावेळेस अर्थशास्त्र विस्तारित स्वरूपात तुम्ही पाहणार आहात त्यामध्ये पहा नव शुम्प्युटरचा नफ्याचा सिद्धांत तुम्हाला अभ्यासा वयाचा आहे मग आता नवप्रवर्तक म्हणजे काय उद्योगाचा प्रमुख व्यवस्थापक व कप्तान म्हणजे नवप्रवर्तक होय नवप्रवर्तकाची एक डेफिनेशन केलेली आहे की उत्पादन क्रियेमध्ये मा धोपट मार्गांचा त्याग करून आधुनिक मार्गांचा स्वीकार करणारी व उत्पादनाला चालना देणारी व्यक्ती म्हणजे नवप्रवर्तक होय प्रवाहाच्या उलट्या दिशेने जातो यशस्वी झाला पैसे मिळाले तो नवप्रवर्तक आहे नवप्रवर्तक हा इनोव्हेटर असतो तो काहीतरी नाविन्य निर्माण करणारा असतो दुसऱ्याला फॉलो करणारा नसतो पहा समाजामध्ये असा बऱ्याच व्यक्ती दिसतात तुम्हाला की ज्या इनोव्हेटर असतात आणि काही फॉलोवर असतात इनोव्हेटर नवीन स्वतः तयार करतात आणि फॉलोवर जे इनोव्हेटरने तयार केलेला आहे त्याला फॉलो करतात आणि सर्वांनी ते फॉलो केल्यामुळे इनोव्हेटर काय विचार करतो आता आपण नाविन्य निर्माण करणं गरजेचं आहे मग इनोव्हेटर ती गोष्ट सोडून पुन्हा नवीन तयार करण्याचा प्रयत्न करतो आणि हे फॉलोवर तोपर्यंत इनोव्हेटरने जे काही तयार केलेलं आहे त्याच्यावर आपलं साम्राज्य तयार करत असतात तर असे इनोव्हेटर आणि फॉलोवर हे समाजामध्ये तुम्हाला भरपूर दिसतील तेच अर्थशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं आहे तर हा संयोजक आहे उत्पादन क्रिये प्रक्रियेमध्ये त्याला मॅनेजर असं पण म्हणतात परंतु प्रत्यक्ष मॅनेजर हा संयोजक असेल असं नाही संयोजक ही अशी व्यक्ती आहे की जी आधुनिक मार्गांचा स्वीकार करते दोपट मार्गांचा त्याग करते आणि आधुनिक मार्गांचा स्वीकार करते आणि उत्पादनात नाविन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करते मग असा हा जो नवप्रवर्तक आहे तो उत्पादन प्रक्रियेमध्ये धोके पत्करत असतो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातो म्हणून काही वेळेस त्याला धोकाही होतो आणि काही वेळेस त्याला प्रॉफिटही मिळतं मग आता धोका पत्करण्याचा मोबदला म्हणजे नफा होय पा उत्पादनाचे चार महत्वाचे घटक आहे भूमी श्रम भांडवल आणि संयोजक आणि या उत्पादनाच्या चार घटकांना मिळणारे मोबदले खंड वेतन व्याज आणि नफा तुम्हाला बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो पाव उत्पादनाचे प्रोडक्शन फॅक्टर उत्पादनाचे चार घटक कोणते तर उत्पादनाचे चार घटक भूमी श्रम भांडवल संयोजक आणि या प्रोडक्शन फॅक्टरला मिळणारा बेनिफिट्स किंवा मोबदला खंड वेतन व्याज नफा तर अशा प्रकारे हे आपण उत, उत्पादन प्रक्रियेमध्ये पाहिलं उत्पादनाचे चार घटक त्यानंतर पुढची प्रक्रिया येते पुढची आर्थिक क्रिया येते आता उत्पादन झालं तयार झालं मग ते तसं स्टोर करून ठेवतात का नाही तर ते काय करतात वितरित करता कुठे समाजामध्ये संपूर्ण इकॉनॉमीमध्ये ते स्प्रेड केलं जातं म्हणजेच काय उत्पादनाचे समाजाच्या विविध भागांमध्ये वितरण केलं जातं आणि मग हे वितरण कशामुळे केलं जातं तर नफ्याच्या नफा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून केला मग आता उत्पादनाचं वितरण करताना पा साधारणपणे पहा प्रोडक्शन तयार करण्यासाठी जे चार घटक वापरले आहे भूमी श्रम भांडवल आणि संयोजक मग यांनी उत्पादन कार्यात सहभाग घेतला म्हणूनच उत्पादनाचा सर्वात मोठा भाग खंड वेतन व्याज आणि नफा या स्वरूपात या चार घटकांना वितरित केला जातो म्हणजेच पहा भविष्यामध्ये तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रकार प्रवाह पाहायचा आहे या संकल्पनेमध्ये तुम्ही कुटुंब संस्था आणि व्यवसाय संस्था या दोन गोष्टी पाहणार आहात आहे तुम्हाला तो आपण पुढे काही लेक्चरमध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहोत आधी वितरण म्हणजेच काय तर उत्पादनाचं वितरण उत्पादन पहा तुम्ही जरी तयार केलं शेतकऱ्याने तयार केलं शेतकरी वितरित करतो पण मग शेतकरी देखील त्या उत्पादनाचा वापर करत असतो जसं श्रमिकाने कारखान्यात जाऊन बूट तयार केला बुटाच्या कारखान्यामध्ये मग मत तो बूट तो श्रमिकही यूज करतो ना म्हणजेच त्या त्याने तयार केलेलं जे प्रोडक्शन आहे ते संपूर्ण समाजामध्ये ज्यावेळेस वितरित होत असतं त्यावेळेस ते स्वतः देखील तो यूज करत असतो हे आहे वितरण त्यानंतर पुढे आहे विनिमय एक्सचेंज विनिमय म्हणजे आर्थिक वस्तू व सेवांची खरेदी विक्री होय अर्थव्यवस्थेमध्ये एक्सचेंज महत्त्वाचा आहे विनिमय खरेदी विक्री एक विक्रेता असतो आणि एक खरेदीदार कंझ्युमर अँड सेलर बायर पण म्हणता तुम्ही की ग्राहक आणि विक्रेता आता ग्राहक ग्राहकाचा मोटिव्ह असतो सॅटिस्फॅक्शन मॅक्झिमायझेशन समाधानाचे महत्तमीकरण करणे आणि विक्रेता विक्रेता प्रॉफिट मॅक्झिमायझेशन नफ्याचे महत्तमीकरण करणे मग सॅटिस्फॅक्शन मॅक्झिमायझेशनसाठी ग्राहकाला अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या संकल्पना वेग फायदेशीर पडतात आणि प्रॉफिट मॅक्झिमायझेशनसाठी देखील विक्रेत्याला अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या संकल्पना वेग वेग फायदेशीर पडतात त्यानंतर चौथी आर्थिक क्रिया आहे उपभोग कन्झम्शन पहा लक्षात ठेवा तुम्हाला या आधी सांगितलं मी की तुमचं जे उत्पन्न आहे वाय इज इक्वल टू सी प्लस यस उत्पन्नाचं डिवायडेशन हे दोन गोष्टींवर होत असतं पहिलं आहे उपभोग आणि दुसरा आहे बचत सी सी स्टँड फॉर कन्झम्पन अँड यस यस स्टँड फॉर सेविंग म्हणजे तुमचं उत्पन्न वाढलं तुम्ही ते तसंच ठेवणार नाही कन्झम्पन वाढवणार आहात आणि उपभोग घेऊन जी रक्कम शिल्लक राहते तिला तुम्ही बचत म्हणतात तर अशा प्रकारे उपभोग ही देखील आर्थिक क्रिया आहे महत्त्वाची क्रिया आहे उपभोग म्हणजे मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी व वस्तू व सेवांचा उपयोग करणे होय सिंपल डेफिनेशन आहे पहा पुन्हा एकदा सांगतो मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू व सेवांचा उपयोग म्हणजेच उपभोग होय तर अशा प्रकारे आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातील या वेगवेगळ्या संकल्पना पाहिल्या पुढील लेक्चरला आपण स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्र लक्ष्य अर्थशास्त्र त्यालाच आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतो या संदर्भात माहिती पाहणार आहोत आजचे लेक्चर आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे आजच्या लेक्चरमध्ये बऱ्याच कन्सेप्ट सांगितले आहे त्या कन्सेप्ट प्रत्येकाने यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा लेक्चर संपूर्ण पाहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद